ती अवघी 5 दिवसांची असताना वडील घर सोडून गेले. तिला आधार दिला मामानं. मामाच्या छोट्याशा घरी राहून घरकाम सांभाळून ती शिकली. ही गोष्ट आहे साक्षी गावडेची. साक्षीला 10वीच्या परीक्षेत 94% मार्क्स आहेत. आज संघर्षाला हवी 7 मध्ये पाहूयात साक्षीचा हा संघर्ष. मुंबईच्या घाटकोपर पश्चिमेला असलेला पारशीवाडी हा अतिशय दाटीवाटीचा भाग. इथेच 8x10 पोटमाळ्यावर मामाकडे साक्षी गावडे राहते. साक्षी 5 दिवसांची असताना वडील घर सोडून गेले. तेव्हापासून मामानच बहिणीला आणि भाचीला सांभाळलं. साक्षीची आई एका डॉक्टरकडे मदतनीस म्हणून जाते. एकंदरीतच परिस्थिती हलाखीची. या परिस्थितीशी झगडून साक्षीनं अभ्यास केला. पारशीवाडीमधल्या अभ्युदय विद्यालयात साक्षीनं शिक्षण घेतलं. कुठलीही शिकवणी न लावता 10वीत साक्षीनं 94% मिळवले. आम्ही घरी ठोकळे करायला आणतो, म्हणजे गेम्स करायला आणतो, ते करून आणि नंतर माझी मम्मी डॉक्टरकडे जाते. सो या सगळ्यातून मी अभ्यास केला. शाळेमध्ये शिक्षक शिकवतात त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं, त्याच्यामुळे मग त्याच्यात जास्त म्हणजे पटकन कळून जायचं की काय खेळायचं आहे. आणि त्यानंतर जो वेळ भेटायचा त्याच्यात अभ्यास करायचे. मी घरी घरकाम करायला आणते, म्हणजे असं गेम बनवायला आणते आणि संध्याकाळी क्लिनिकमध्ये जाते. माझं खूप स्वप्न होतं तिने मार्क चांगले पाडावेत. तिने वडिलांचं तोंडही बघितलेलं नाही आहे. साक्षीबद्दल सांगायचं म्हणजे ती 5 दिवसाची असताना तिचे वडील निघून गेले. अद्यापर्यंत काय कुठे शोध लागलेले नाही, आम्ही शोध घेऊन काय मिळाले नाहीत ते. मग तेव्हापासूनच मी ती माझ्याकडंच आहे. माझी बहीण आणि 2 भाच्या साक्षी आणि 1 कोमल, तर 15 वर्षापासून मीच सांभाळ करतो आहे त्यांचा. आणि ती वडील नसल्यामुळे ती खूप जिद्दच ठेवली होती तिने लहानपणापासून की भविष्य काहीतरी उज्ज्वल करायचं, काहीतरी जीवनात करून दाखवायचं. म्हणून तिने जिद्दीने अभ्यास केला. शाळेत जायचं, शाळेतल्या अभ्यासिकेत थांबून अभ्यास करायचा, घरकामात आईला मदत करायची, असा साक्षीचा दिनक्रम होता. घरातली कामं सांभाळून साक्षीनं अभ्यास केला. साक्षीला डॉक्टर व्हायचंय आणि गरिबांची सेवाही करायची. झी 24 तासने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी निवडक विद्यार्थी आहेत, खरं म्हणजे झी 24 तासनं हा उपक्रम नाही केला असता तर या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे आहे पूर्ण मार्ग बंद झाला असता. निदान साक्षीपुरतं जरी बोलायचं झालं तर केवळ झी 24 तासमुळं तिचा आता शैक्षणिक मार्ग पुढे सुरू होणार आहे. आणि याचा मला स्वतःला अभिमान जरी वाटत असला तरी मी झी 24 तासच्या प्रति अत्यंत कृतज्ञ आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साक्षीनं 10वीत 94% मिळवलेत. साक्षीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी थोडी मदतीची गरज आहे. तिला मदत करण्यासाठी पुढे या, तिच्या पंखांना बळ द्यायला पुढे या. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. समाजातली ही अशी रत्न आहेत प्रेक्षक हो, ज्यांना आपली साथ त्यांना हवी आहे. ह्या संघर्षाला आपण साथ द्याल अशी आम्हाला आशा आहे. परिस्थितीशी झगडून बिकट वाट दिसत असतानाही या मुलांनी संघर्ष केला आहे, 10वीला उत्तम गुण मिळवले आहेत. यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतो. या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची ताकद आहे. अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहिलाच हवं. महाराष्ट्र दरवर्षी उभा राहतो, ही सामाजिक बांधिलकी यावर्षी देखील महाराष्ट्र जपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या गुणवंतांना सढळ हाताने आपण मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा. ही मदत आपण कशी करू शकता आपण पाहूयात. अभिजित चव्हाण साताऱ्याचा, अश्विनी पाडावे पिंपरी चिंचवडची, राणी जायभाय अहमदनगरची, या तमाम रत्नांच्या कहाण्या आपण रोज झी 24 तासवर बघतोय. लक्ष्मी बकाल, साक्षी गावडे या गुणवंतांना मदत करायला कृपया आपण पुढे या. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 02-271-5526. आमचा पत्ता झी 24 तास, 14वा मजला, ए विंग, मॅरेथॉन टॉवर, लोअर परळ, मुंबई 400013. ईमेल आय डी हवी7@gmail.com.
संघर्षाला हवी साथ. झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.